नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हर हर महादेवच्या गजरात दुमदुमले प्रतापगड, लाखोच्या संख्येत भाविकांची हजेरी तर पोलिसांचा चोख बंदोबस्त. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुप्रसिद्ध असलेले प्रतापगड येथे दिनांक 18 रोजीपासून यात्रेला सुरुवात झाली. यात्रा 22 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच 5 दिवस चालणार आहे. सुमारे 300 वर्षापूर्वी गोंड राजाचे शासन येथे होते. त्या काळातच या ठिकाणी येथील डोंगर फोडून प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला होता असा इतिहास सांगण्यात येते. त्यानंतर गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी महादेवाची यात्रा भरते. येथे सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने येतात. जात धर्म पंथ सर्व विसरून शिवरात्रीच्या यात्रेला मोठ्या संख्येत राज्यातील आणि परराज्यातील भक्तांची हजेरी प्रतापगड यात्रेला लागते. हर हर महादेवाच्या गर्जनाने संपूर्ण प्रतापगड दुमदुमून जाते. या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रतापगडची यात्रा प्रसिद्ध आहे. प्रतापगड येथे मोठा महादेव तर त्यालगतच लागून उंच पहाडावर मुस्लिम बांधवांच्या ख्वाजा उस्मान गणी हारुणी यांची दर्गा आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी लाखो हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत हजेरी लावतात. अशी वैशिष्ट्यपूर्ण यात्रा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे दरवर्षी भरते. मात्र कोरोना काळात ही यात्रा भरली नाही. मात्र यंदा पहिल्याच दिवशी जवळपास 3 ते 4 लाख भक्तांनी येथे हजेरी लावली. तब्बल 5 किमी लांब भक्तांची रांग पाहण्यास मिळाली. त्याचप्रमाणे मिठाई, सरबत, ऊसाचा रस, थंड पिण्याचे पाणी, खेळणे यासारखे दुकानेसुद्धा मोठ्या प्रमाणात लावण्यात आली. लोकप्रतिनिधींनी येथे भरभरून निधी प्राप्त करून दिल्याने डांबर मार्ग जंगलातून निर्माण करण्यात आला आहे. तर पहाडावर सिमेंटचे पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. रात्रीला दुकानदार या ठिकाणी थांबतात. त्याकरिता पहाडावर आणि मुख्य मार्गावर देखील संपूर्ण विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आली आहे. यात्रेला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले उपस्थित होते. तर माजी मंत्री राजकुमार बडोले, अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी देखील येथे भेट दिली. अतिसंवेदनशील नक्षल भाग असल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे स्वतः हजर होते. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांनी मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून 2 वेगवेगळे मार्ग आखले होते. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील जनतेच्या सेवेत उपस्थित होते. दरम्यान नवेगाव बांधेतील 55 वर्षीय प्रभाबाई नीलखंड कुंभरे यांना चक्कर आल्याने यात्रेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीपासूनच महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते.